उत्कृष्ट IVF तर्फे अनेक वर्षांनंतर या तंत्रज्ञानाने मातृत्व लाभलेल्या मातांचा मेळावा मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आला. विमाननगर येथील क्रिस्टा IVF हॉस्पिटलच्या आवारात अपत्य न होणाऱ्या मातांना क्रिस्टा IVF तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणा होऊन मातृत्व लाभले. 10 ते 15 वर्ष अपत्य होण्यास अडचण निर्माण झालेल्या अनेक मातांना या तंत्रज्ञानाने नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होऊन त्यांना अपत्य लाभते. तसेच याचे कोणतेही दुष्परिणाम न होता आईचे व बाळाचे आरोग्य नीट राखले जाते. या मेळाव्यात आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल अपत्य ही दाम्पत्यांच्या जीवनात बाळ जन्मास घालून त्यांचे जीवन आनंदित करून या संस्थेने एक सामाजिक भान जपले आहे. याविषयी अनेक मान्यवर डॉक्टरांनी सखोल मार्गदर्शन करून जनजागृती केली. याप्रसंगी संस्थेच्या को फाउंडर व संचालिका डॉक्टर नीता जैन यांनी भारतात संस्थेचे कामकाज कसे चालते, अल्पावधीतच क्रिस्टा IVFच्या अनेक शाखा भारतात उभ्या राहिल्या, त्यापैकी पुण्यामध्ये विमाननगर व रावेत येथे 2 शाखा कार्यरत आहेत, तसेच क्रिस्टा IVF तंत्रज्ञानावर त्यांनी सखोल व सविस्तर असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने जागृतीवर एक नाट्यकला नाट्यछटा सादर करण्यात आली. तसेच जागृतीपर फलकांच्याद्वारे एक चांगला सामाजिक संदेश देण्यात आला. आत्तापर्यंत भारतात 5,000 पेक्षा जास्त जोडप्यांना क्रिस्टा IVFने पॉझिटिव्ह रिझल्ट दिलेले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी गर्भधारणा केलेल्या माता व त्यांचे पती यांचा रॅम्पवॉक घेण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कांचन, अभिमन्यू सिसोदिया, पूजा जोशी, क्रिस्टा IVFचा सगळा स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. क्रिस्टा IVF फर्टिलिटी सेंटर पैन इंडिया चेन है जो कि इनफर्टिलिटी की ट्रीटमेंट हम लोग देते हैं, जिसमें हर तरह का IVF से लेके ICSI या कोई एडवांस इनफर्टिलिटी ट्रीटमेंट है वो हमारे यहाँ पर होते हैं. ये हमारे सेंटर्स इंडिया में 6 places पर हैं, उसमें पुणे में हमारे यहाँ 2 सेंटर हैं और डॉक्टर पवन बेंडेले इसको लीड करते हैं. हम लोगों ने अपने सेंटर्स पटना में, लखनऊ में, कानपुर में, दिल्ली में, नोएडा में और कोलकाता में, इसके अलावा हमारा पुणे में तो है ही डेफिनेटली. हम इसके अलावा जागरूकता के केंद्र भी हमने कई सारी जगह पे खोले हुए हैं जहाँ पर हम लोगों को अवेयर करते हैं इसके बारे में कि लोग ट्रीटमेंट समझें. तो आज का जो उद्देश्य था, आज का जो दिवस था, हम लोगों ने ये चुना था कि हम एक तरीके से लॉन्च कर रहे हैं कि आप लोग एक स्टेप आगे आएँ और शुरू करें इस चीज़ को. जिन लोगों को ज़रूरत है उनके बारे में बताएँ, खुलकर बात करें इसके लिए. और हमने आज पेरेंटहुड को इन्जॉय किया. लोगों ने जो प्रेगनेंसी जिनकी चल रही है या जिनके बच्चे डिलीवर हो गए वो सभी लोग यहाँ मौजूद थे. उन्होंने अपने एक्सपीरियंस हमारे साथ शेयर किए. उन्होंने बताया कि कैसे ये जर्नी में उनको इतने 10 साल 15 साल, यहाँ तक कि आप आज की एक कपल आई नहीं है जिन्होंने अभी सर से बात करी फ़ोन पे, वो 27 साल बाद उनको हुआ है बच्चा. तो ऐसा नहीं है. अपने इंडिया में भी ARTI लॉ आ चुका है जिस लॉ के माध्यम से 50 तक की महिला और 55 तक के पुरुष आज की तारीख में माता पिता बन सकते हैं. और IVF एक तरीके का ऑप्शन है जिसके माध्यम से इसका सोल्यूशन ढूंढा जा सकता है अगर इनफर्टिलिटी है. क्रिस्टा IVF फर्टिलिटी सेंटर डॉक्टर पवन बेंडेले लीड करते हैं. आपल्याकडे जे कपल्स आहेत ज्यांना वन्यत्वाची समस्या आहे त्यांच्यासाठी सर्व जेनेटिक काउन्सिलिंग लागते, किंवा आधी जर काही बाळ असतील जे अपंग झालेले असतील तर तशांना आपण आधुनिक उपचाराने परत तसं बाळ होऊ नये यासाठी मदत करू शकतो. तर या सगळं या सर्व सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. आमच्या इथे जी ट्रीटमेंट होते ती एकदम गोपनीय पद्धतीने होते आणि प्रत्येकासाठी आम्ही एक इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट ठेवतो. प्रत्येकासाठी वेगळी म्हणजे एक वेगळा प्लॅन असतो आमच्या ट्रीटमेंटचा आणि एक ॲफोर्डेबल रेटमध्ये आम्ही इथे ट्रीटमेंट देतो. सक्सेसचं बोललात तर आम्ही पूर्ण प्रयत्न करतो, ठीक आहे असं नाही आहे. आणि आमच्याकडं आत्तापर्यंत 1,000 पेक्षा जास्त जोडप्यांनी मातृत्वांचा आनंद घेतला. तर हे जे आपले सेंटर आहे जे 2 पुण्यात, एक विमाननगरमध्ये आहे आणि एक रावेतमध्ये आहे, तर मी लोकांना असं आवाहन करेल की जसं आज आम्ही एक लॉन्चिंग केलं, टेक अ स्टेप आहे, एक पाऊल पुढे घ्या आणि तुम्ही या, मोकळेपणाने बोला. फक्त मातृत्वाचा आनंद हा प्रत्येकाला हवाच असतो असं नाही, पण तुम्ही जर योग्य त्या ठिकाणी योग्य वेळी ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच तुम्हाला त्याच्यात सक्सेस होतो. 9 इयर्स की जर्नी